नमस्कार, मी गौरी टिळेकर. HW मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर हेडलाईन्सवर. हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना आता ठार करण्यात आलं आहे. तेलंगणा पोलिसांनी या चारही आरोपींचा एन्काउंटर केला आहे. पोलीस या चौघांनाही ज्या ठिकाणी तरुणीवर बलात्कार करून तिला जाळण्यात आलं त्या घटनास्थळी घेऊन गेले होते. मात्र तिथून या चौघांनीही पळ काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर पोलिसांनी या चारही जणांचा खात्मा केला आहे. हैदराबाद पोलीस आयुक्तांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. चारही आरोपी 10 दिवसांच्या पोलीस कोठडीत होते. मात्र 4 डिसेंबर रोजी या खटल्यात लवकरात लवकर सुनावणी व्हावी यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्यात आली होती. शिवा, नवीन, केशवलू आणि मोहम्मद आरिफ अशी या चारही आरोपींची नावं आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि मंत्री जयंत पाटील यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केलं आहे. त्यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर देखील त्यांच्यासोबत उपस्थित होत्या. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर रोजी म्हणजेच आज 63वा महापरिनिर्वाण दिन आहे. या निमित्तानं या महामानवास अभिवादन करण्यासाठी त्यांचे अनुयायी चैत्यभूमी दादर परिसरात मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे या परिसरामध्ये वाहनांची गर्दी होऊन वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते आणि हेच लक्षात घेऊन येथील वाहतुकीत आता काही बदल करण्यात आले आहेत. बाबासाहेबांचे विचार आपल्यासमोर कायम असावेत म्हणून आपल्या सरकारतर्फे इंदू मिल येथे बाबासाहेबांचं स्मारक करतोय. हे स्मारक जिवंत विचारांचं आगळं वेगळं स्मारक असेल. अन्यायाविरुद्ध आणि विषमतेविरुद्ध लढावं कसं हे तिथून शिकलं पाहिजे असं ते स्मारक असेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. नमस्कार. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, आपल्या सर्वांचं दैवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी त्यांना अभिवादन करतो. बाबासाहेब म्हणजे त्यांचं वर्णन करता येणं कठीण आहे, कारण बाबासाहेबांचं आयुष्य म्हणजे धगधगता अग्निकुंड, विषमतेविरुद्ध बंड, युद्ध, आणि तेही अशा काळामध्ये की सरकारही आपलं नव्हतं. ज्या काही वाईट रूढी परंपरा आपल्या समाजामध्ये चालू होत्या, माणसाला माणूस म्हणून ओळख मिळत नव्हती, अशा त्या सर्वसामान्यांसाठी ह्या दैवताने त्या काळात जे काय युद्ध केलं, हो मी युद्धच म्हणतो, त्यांचा आज स्मृती दिन. बाबासाहेबांचे विचार आपल्यासमोर कायमचे असावेत म्हणून आपल्या सरकारतर्फे इंदू मिल येथे बाबासाहेबांचं स्मारक करतोय. हे स्मारक म्हणजे केवळ का नुसता पुतळा किंबहुना एक करायचं म्हणून आपण काम करतोय अशातला भाग नाही, तर हे स्मारक हे जिवंत विचारांचं एक आगळं वेगळं स्मारक असेल. इथे येणारा प्रत्येक जण, मग तो कोणी असेल, अन्यायग्रस्त असेल, वंचित असेल, कदाचित आयुष्याची लढाई आपण हरलोय असं वाटणारं कोणी असेल, मी तर म्हणेन आवर्जून त्यांनी तिथे यावं आणि विषमतेविरुद्ध किंबहुना अन्यायविरुद्ध लढावं कसं, आणि नुसतं लढायचं नाही तर जिंकायचं कसं हे त्यांनी तिथून शिकलं पाहिजे असं ते स्मारक असेल. आणि म्हणून आपल्या सर्वांची एक जी इच्छा आहे, जे स्वप्न आहे, बाबासाहेबांचं एक जागतिक दर्जाचं स्मारक आपल्या देशात, आपल्या राज्यात, आपल्या राजधानी मुंबईमध्ये व्हावं, त्याची सुरुवात जी झालेली आहे, मी आपल्याला वचन देतो की सर्वसामान्य मायबाप जनतेचं हे सरकार आहे आणि हे सरकार लवकरात लवकर हे स्मारक पूर्ण करेल. आणि हे स्मारक केवळ मुंबईतल्याच नव्हे, महाराष्ट्रामधल्याच नव्हे, देशातल्याच नव्हे, तर संपूर्ण जगभरातल्या जनतेला दिशा देणारं हे एक आगळं वेगळं स्मारक नक्की आपण करू, हा मला विश्वास आहे. या दिनानिमित्त जी मायबाप जनता चैत्यभूमीवर येणार आहे, त्या मायबाप जनतेचं आणि भीमसैनिकांचं मी स्वागत करतोय. तिथे आपण अवश्य या आणि लवकरात लवकर आपण स्मारक करू हे वचन सुद्धा मी आपल्याला देतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. महाराष्ट्रातील सरकार स्थापनेनंतर आता पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच कार्यक्रमामध्ये हजेरी लावणार आहेत. आजपासून पुण्यात पोलीस महासंचालकांच्या 3 दिवसीय परिषदेला सुरुवात होते आहे आणि त्याचसाठी नरेंद्र मोदी 2 दिवस तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 3 दिवस पुण्यात असणार आहेत. राजकीय शिष्टाचारानुसार या परिषदेपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील पंतप्रधानांच्या आगमनस्थळी उपस्थित राहतील. पुण्यातील पाषाण भागात
शहरातील पोलीस रिसर्च सेंटर आणि आयसर या दोन संस्थांमध्ये ही 3 दिवसीय परिषद चालेल. ही परिषद 6 डिसेंबर ते 8 डिसेंबर पर्यंत होणार आहे. सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांना आता क्लीन चिट देण्यात आली आहे. सिंचन प्रकल्पांमध्ये कोणतंही नियमबाह्य व्यवहार झालेले नाही असं स्पष्टीकरण आता ACBने आपल्या अहवालात दिले. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात ACBने हे शपथपत्र सादर केलं आहे. या शपथपत्रामध्ये अजित पवारांविरोधात कोणतीही फौजदारी कारवाई करण्यात येणार नाही असं नमूद करण्यात आलंय. या आधीच्या शपथपत्रामध्ये अजित पवारांना 134 कोटी रुपयांचा मोबिलायझेशन ॲडव्हान्स बेकायदा मंजूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. मात्र नव्या शपथपत्रामध्ये हा दावा खोडून काढण्यात आलाय. या प्रकरणात मंत्र्यांच्या विरोधामध्ये मुख्य 2 आरोप आहेत. त्यात म्हणजे एक म्हणजे प्रकल्पांच्या किमती वाढवल्या आणि दुसरं म्हणजे अनामत उचली दिल्या. मात्र या दोन्ही आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं आता ACBकडून स्पष्ट करण्यात आलंय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 63वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्याच निमित्तानं उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमीवर जाऊन आज त्यांना अभिवादन केलंय. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे परळी येथील BIT चाळीत आले होते. परळ दामोदर हॉलजवळील BIT चाळ येथील इमारतीत दुसऱ्या मजल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहत होते. 1912 ते 1934 या कालावधीत 22 वर्ष त्यांचं इथे वास्तव्य होतं. हे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता घोषणा केली आहे. बाबासाहेबांच्या येथील निवासस्थानाला राष्ट्रीय स्मारक म्हणून नाव द्यावं अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली होती आणि त्यांची मागणी आता मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केली आहे. राष्ट्रीय स्मारक राष्ट्रीय स्मारक नक्की होणार आणि मला खरंच एक समाधान वाटलं. त्यांनी या गोष्टीची मला कल्पना दिली आणि त्यांनी सांगितल्याबरोबर क्षणात त्याला मान्यता दिली. याचं कारण असं की बाबासाहेबांची आठवण नुसती आठवण्यात रस मानण्यामध्ये अर्थ नाही आहे. त्यांनी जिथून हे कार्य केलं त्या कार्याची एक जाण म्हणून मला असं वाटतं मोठी स्मारक आपण करतोच आहोत, पण एका छोट्या खोलीतनं जो काही इतिहास त्यांनी घडवला शाहू महाराज पण इथे आले होते आणि सगळं स्त्री त्यांच्या आयुष्याचं संघर्ष काळ होता, त्याचं एक चांगलं जतन करणं हे मला असं वाटतं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि महाराष्ट्र सरकार नक्कीच इकडे राष्ट्रीय स्मारक आणखी सविस्तर बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, फेसबुकला लाईक करा, यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा HW मराठी. धन्यवाद.